नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण पाठीमागे पाहतात की हा जो आपला आपण खड्ड्यामध्ये हा जो मुरघास तयार करून ठेवलेला आहे, तर जवळजवळ या मुरघासाला मित्रांनो जवळजवळ 3 महिने आणि 10 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर मित्रांनो, हा जो मुरघास आहे तर तो आपण पाहू शकता की हा आपण इथे खोललेला आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो मुरघास आहे, तर मित्रांनो तो जो मुरघास आहे तर तो आपण ओपन केल्यावरती, म्हणजे हा मुरघास आपण, तर मित्रांनो हा जो मुरघास आहे तर तो आपण गायींना घालायला चालू केल्यावरती आपण कोणती काळजी घ्यायची आहे, तर त्याच्याविषयी मित्रांनो संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ नये याच्यासाठी आपण कोणते नियोजन करायचे आहे, कसे नियोजन करायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, एकदा खड्डा फोडल्यावरती आपण याला बुरशी लागू नये याच्यासाठी आपण कशाप्रकारे काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर काय होते की आपण बॅगेमध्ये जर मुरघास असतो तर तो आपण मुरघास टाकून झाले होते, आपण ती जी बॅग आहे ते पण हवाबंद आपण करत असतो। परंतु मित्रांनो, हा जो खड्डा एकदा खोलल्यावरती आपल्याला तो पूर्णपणे पहिल्यासारखा हवाबंद आपल्याला करता येत नाही, त्याच्यामध्ये हवा वगैरे राहते। तर मित्रांनो, याच्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर याच्याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही संपूर्ण माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व जी माहिती आहे की आपला हा जो मुरघास आहे तो खराब होऊ नये याच्याविषयी जी संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित समजेल। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशाच दुग्ध व्यवसायाविषयी किंवा ट्रॅक्टरविषयी शेतीविषयक जे काही संपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्याच्याविषयीच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तर त्या तुम्हाला संपूर्णपणे मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, हा जो मुरघास आहे तर तो कसा तयार करायचा याच्याविषयी जो संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे। तर तुम्हाला हा जर मुरघास, खड्डा मुरघास जर तयार करायचा असेल तर मित्रांनो तो जो व्हिडिओ आहे तर तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, त्याच्यानुसारच आपण मुरघास तयार करा। कारण की आपला हा जो मुरघास आहे तर तो व्यवस्थितपणे सक्सेसफुल झालेला आहे, याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आपण हा जो मुरघास केलेला आहे तर अशा प्रकारे आपण मुरघास केला तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही। तर मित्रांनो, बॅगेच्या तुलनेत जे आपण 5 टनाच्या किंवा 1 टनाच्या ज्या बॅग भरत असतो तर त्याच्यामध्ये मुरघास जो आहे तर तो जास्त प्रमाणात खराब निघत असतो। जवळजवळ मित्रांनो, जी 5 टनाची जी बॅग असते त्याच्यामध्ये जवळजवळ आपला 150 ते 200 किलोच्या आसपास माल हा खराब निघत असतो। तर मित्रांनो, हा जो खड्डा आहे तर तो आपण फोडल्यापासून आपल्याला फक्त जवळजवळ याच्यामध्ये 1-15 किलोच माल आपला जो आहे तर तो फक्त खराब निघलेला आहे। आणि मित्रांनो, याचा जो खर्च आहे तो हा जो खड्ड्याचा खर्च आहे त्याच्या तुलनेत मित्रांनो बॅगेचा जो खर्च आहे तो जास्त प्रमाणात येतो। त्याचबरोबर हा जो आपला कागद आहे तर तो आपण भारतातला कागद वापरलेला आहे, तर याचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या हा जो मुरघास आहे तो आता आपण कसा बनवला याच्यामध्ये संपूर्ण याची जी माहिती आहे तर ती आपण सांगितलीच आहे। तर मित्रांनो, चला तर आपण हा जो खड्डा आहे तर तो ओपन करून त्याच्याविषयी तुम्हाला मित्रांनो संपूर्ण माहिती सांगतो, मुरघास कसा तयार झालेला आहे। त्याचबरोबर या माती याच्यामध्ये आपण वर पाहू शकतो की आपण याच्यामध्ये हवा बंद करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये हवा वगैरे राज्यात राहू नये याच्यासाठी आपण याच्यावरती माती टाकलेली आहे। तर या मातीचे नियोजन आपण मुरघास टाकत असताना कसे नियोजन करायचे आहे तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण याची क्वालिटी पाहू शकता की आपण हे जे उकरत आहे तर आपण जेवढे उकरल तेवढेच ते निघत आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरद्वारे आपण पूर्णपणे हे व्यवस्थितरित्या तुडवलेले आहे, याच्यामुळे याच्यामध्ये अजिबात हवा वगैरे अजिबात राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हा जो मुरघास आहे तर तो अजिबात खराब झालेला नाही आहे, आपण पाहू शकता।
तर मित्रांनो आपण पाहू शकता की याची जी क्वालिटी आहे तर ती एकदम व्यवस्थित क्वालिटी झालेली आहे. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण पाहू शकता की याला जर आपल्याला बुरशी जर होऊन द्यायची नसेल तर मित्रांनो दररोज तुमचं यातील जवळजवळ कमीत कमी एक आपण साधारणतः एक 3 ते 4 इंच हा जो थर आहे तर तो थर निघालाच पाहिजे, नाहीतर काय होते की याला बुरशी लागते. याच्यामुळे मित्रांनो आपण दररोज याच्यामधील जवळजवळ हा जो थर आहे तर याच्यातील 4 बोटं आपण किंवा 5 बोटे यातील याच्यामधील जो थर आहे तो निघालाच पाहिजे. तर आपण पाहू शकतो की या कोपऱ्यामध्ये थोडासा आपण एक 2-3 दिवसापूर्वीचा आपला हा जो मुरगस आहे तर थोडासा इथे राहिला होता तर याच्यामुळे इथे थोडीशी बुरशी लागलेली आहे. आपण पाहू शकता की थोडंसं इथे पांढरे बुरशी याच्यामध्ये चढलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्याकडे जर कमी गायी असतील तर मित्रांनो ह्या ज्या खड्ड्याचे जे माप आहे तर ते आपण फक्त 1.5 ट्रॅक्टर बसले एवढेच माप आपण ठेवायचे आहे, कारण की तुमचा दररोज हा जो थर आहे तर तो संपूर्णपणे खड्ड्यातील थर जो उचलला गेला पाहिजे. याच्यासाठी मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा आपण खड्डा तयार करताना लक्षात घेतला पाहिजे, याच्यामुळे बुरशी वगैरे अजिबात आपल्याला लागणार नाही. तर मित्रांनो हा झाला खड्डा खोदल्यावरती बुरशीचे नियोजन, बुरशी लागू नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायची. तर हा मित्रांनो हा विषय झाला. त्याचबरोबर मित्रांनो दुसरा विषय म्हणजे आपण याच्यावरती पाहू शकतो की आपण याच्यावरती माती टाकलेली आहे तर हवा याच्यामध्ये जाऊ नये, हवा बंद पूर्णपणे येतील, हवा निघून जावी याच्यासाठी आपण याच्यामध्ये याच्यावरती आपण माती टाकलेली होती. तर मित्रांनो त्या मातीचे नियोजन आपण कशा प्रकारे करायचे आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपल्याला जेवढा थर याच्यामधील काढायचा आहे तर तेथील फक्त जेवढी जी माती आहे तर ते आपण खोऱ्याच्या साहाय्याने आपण फक्त याच्यावरती आपण इकडे पलीकडे टाकू शकता किंवा याच्यावरती टाकली थोडीशी तरी चालू शकते. कारण की मित्रांनो जर तुम्ही ही जी वरची जी माती आहे तर ती जास्त प्रमाणात जर पाठीमागे सारली, समजा आता आपला हा जो खड्डा आहे तर तो आपण येथे मुरगास काढत आहोत आणि तुम्ही जर इथपर्यंत जर माती काढली तर तिथे वरील वरच्या थरास म्हणजे याच्यावरती बुरशी लागण्याची शक्यता असते. याच्यामुळे जेवढे आपल्याला मुरगस आपल्याला काढायचा आहे तेवढीच माती आपण याच्यामध्ये 2-3 दिवसाची आपण एकदम माती फक्त काढू शकता. तर मित्रांनो अशा या मातीचे नियोजन आपण करायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा जो खड्डा आहे तर तो आपला खड्डा आपण जमीन लेवलला खड्डा आपण तयार केलेला नाही, आपला हा जमीन लेवलपासून 1-3 फुटापर्यंत आपला खोल खड्डा आपण तयार केलेला आहे. तर मित्रांनो याच्यामुळे पावसाचे पाणी वगैरे याच्यामध्ये जाऊ नये, याच्यासाठी आपण पाहू शकता की आपण याच्या तोंडाला आपण असा कड घातलेला आहे आणि त्या खड्ड्याचे जे पाणी वगैरे आहे तर ते एवढे कितीही पाऊस झाला तरी त्या खड्ड्याचे पाणी आपण हा जो वरील कागद आहे तर तो आपला हा जो कागद आहे तर तो इथपर्यंत येणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो पाणी जरी साठले तर हा जो खड्डा पडलेला आहे याच्यामध्येच पाणी ते साठून राहणार आहे. तर मित्रांनो असा खड्डा करण्यापेक्षा मित्रांनो आता आपण पाहू शकतो की हा जो खड्डा आहे तर तो आपण पाहू शकतो की आता ही ते ही जी आपली जागा आहे तर या जागेमध्ये पलीकडून या साईडला उतार आहे. तर मित्रांनो अशा साईडला जर आपण जमीन लेवलवरती समजा येते अशा प्रकारे जर आपण कट टाकले तर काय होईल की कितीही पाऊस झाला तरी ते जे पाणी आहे तर अशा प्रकारे ते उतारावरती उतार असल्यामुळे ते जे काही पावसात जे पाणी आहे ते निघून जाईल, त्याच्यामध्ये अजिबात पाणी शिरणार नाही. पण मित्रांनो या खड्ड्यामध्ये काय होणार की खड्डा असल्यामुळे यातील जे पाणी आहे तर ते थोडेफार याच्यामध्ये जाण्याची शक्यताही राहणारच आहे. तर मित्रांनो असा एक अनुभव आपण असा हा जो खड्डा मुरगास केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आणि त्याचबरोबर हा जो खड्डा आहे तो खड्डा असल्यामुळे मित्रांनो हा जो मुरगास आहे तर तो आपल्याला काढायचा तर वरती आपण बकेटमध्ये वगैरे भरल्यावरती आपल्याला वरती यायलासुद्धा अडचण येत आहे, कारण की आतील हा जो कागद आहे तो पूर्णपणे कसा ओलसर राहतो याच्यामुळे आपले पाय वगैरे घसरतात. तर याच्यामुळे जर मित्रांनो जमीन लेवलचा जर खड्डा असता तर आपल्याला अशीसुद्धा अडचण आपल्याला आली नसती. याच्यामुळे मित्रांनो हे आपल्याला अनुभव याच्यामध्ये येत चालतात. तर मित्रांनो अशा प्रकारे खड्डा आपण जमीन लेवलला केला तर तो एकदम बेस्ट राहतो.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पावसाळ्यामध्ये आणि मुरघास खोलल्यावरती आपण याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर मित्रांनो हा जो वरील सुद्धा कागद जो आहे आपला, तर तो आपण आपल्याला जेवढा आपल्या मुरघास काढायचा आहे तर तेवढाच आपण या कटापासून सुद्धा आपण ओपन केलेला आहे. कारण की आपण हा जो कागद जर ओपन केला तर वारे वगैरे सुटल्यावरती हा सुद्धा कागद जो आहे तो तर तो उडणाऱ्या शक्यता असते, म्हणजे या मातीमुळे अजिबात उडणार नाही परंतु याच्यामध्ये हवा परत शिरण्याची शक्यता राहते. तर मित्रांनो पाऊस काळात आपण अशा प्रकारे याचे हे नियोजन खड्ड्या मुरघास पद्धतीचे आपण हे केले गेले पाहिजे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याला कमेंट मध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर आपण सुद्धा अशा प्रकारे खड्डा पद्धतीचा मुरघास आपण अवश्य मित्रांनो तयार करा, कारण की बॅगीपेक्षा याच्यामध्ये कष्टसुद्धा कमी लागतात. आणि त्याचबरोबर आपण घरगुतीसुद्धा आपण याच्यामध्ये कुट्टी करून ट्रॅक्टरद्वारे आपण घरगुतीसुद्धा हा जो मुरघास आहे तर तो आपण तयार करू शकता. आणि मित्रांनो याला जास्त भांडवलसुद्धा लागत नाही, आपल्या 1000 आपला हा जो खड्डा आहे तो तयार झालेला आहे. आणि याच्या तुलनेत मित्रांनो बॅगेला भरपूर प्रमाणात खर्च आला असता, तर हा जो कागद आहे तर तो आपल्या बॅगेच्या खर्चाचा कागद आपला तयार झालेला आहे. परंतु मित्रांनो आपण माणसाच्या साह्याने भरण्याचा हा जो पूर्णपणे तो खर्च आहे तर तो पूर्णपणे आपण या खड्ड्यामुळे आपला वाचलेला आहे. कारण की आपण ट्रॅक्टरच्या साह्याने हा जो मुरघास आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने दाबलेला आहे, त्याच्यामुळे मित्रांनो माणसांची जी मजुरी आहे तर ते आपल्याला येथे पूर्णपणे वाचलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुम्ही नियोजन हे करा, कारण की याच्यामध्ये मुरघास खराब निघण्याची जी क्षमता आहे तर ती अतिशय प्रमाणात बनण्यापेक्षा 0% याच्यामध्ये मुरघास जो आहे तर तो खराब होत आहे. तर मित्रांनो आपण हे जे अनुभव घेतलेले आहेत याच्यामध्ये या अनुभवामुळे मी तुम्हाला ही जी माहिती आहे तर ती सांगत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो दूध उत्पादक सर्व जे शेतकरी आहेत त्यांनी अशाच प्रकारे खड्डा तयार करा. जमीन लेवलला केला तर तो एकदम बेस्टच राहतो, कारण की जमीन लेवलच आपण पुढच्या वेळेस हा जो खड्डा आहे तर आपण याचे जे नियोजन आहे तर ते जमीन लेवलच करणार आहे. तर आपल्याला आता हा जो खड्डा मुरघास केलेला आहे याच्यामुळे आपल्याला बरेच अनुभव आलेले आहेत का आपल्याला याच्यामुळे काय काय त्रास होत आहे, म्हणजे खड्ड्यातून वरती मुरघास काढणे, त्याचबरोबर पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन जरा याच्यामध्ये पाणी वगैरे शिरण्याची शक्यता राहणार आहे. याच्यामुळे मित्रांनो जमीन लेवलला जर खड्डा केला तर तो एकदम बेस्ट खड्डा राहणार आहे. धन्यवाद.